नमस्कार मंडळी, मधुराती गावामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. छोटासा व्हिडिओ आहे, जस्ट तुम्हाला एक अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ करते. मला इंस्टाग्रामवर काही लोकांनी DM केलं की तुम्ही यूट्यूब सोडताय का, तुमचे व्हिडिओज आता येत नाही आहेत. तर मंडळी, असं काहीच नाही आहे. यूट्यूब मी बिलकुल सोडत नाही आहे, कारण यूट्यूबवर मी गेले 2 वर्ष आहे आणि प्रचंड मेहनत केली आहे यूट्यूबवर, त्यामुळे यूट्यूब मी सोडत नाही आहे. पण सध्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे कशी आहे, आणि तुमच्याशी शेअर करायला काही हरकत नाही. आमच्या घरात एक पोळ्या करायला ज्या मावशी यायच्या ना, त्यांनी सुट्टी घेतली आणि त्या कोविड पॉझिटिव्ह होत्या. तर आम्ही सगळेजण, म्हणजे माझ्या घरामध्ये 8 जण आहेत आणि 2 मुलं आहेत, म्हणजे माझा एक पुतण्या आणि माझी मुलगी रुचा, तर आम्ही सगळेजण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो, विच वॉज खूप टेन्शनचं वातावरण होतं आणि सगळ्यांना अर्थात काळजी वाटत होती. पण देवाच्या कृपेने आज खूप दिवस झालेत, आम्ही सगळे ठणठणीत बरे आहोत आणि आता ॲब्सोल्युटली घरात कोणालाच घेत नाही आहे. तर त्याच्यामुळे मी यूट्यूबचे व्हिडिओज करू शकले नाही, कारण प्रचंड घरातलं काम सांभाळून शिवाय यूट्यूबचे व्हिडिओज करणं इतकं मला होत नव्हतं करायला. पण आज खूप दिवसांनी म्हटलं तुम्हाला अपडेट देऊया, की आता हळूहळू सगळ्या गोष्टी सेटल होत आहेत आणि सगळेजण ओके आहेत. तर त्याच्यामुळे जेव्हा आपली मनस्थिती चांगली नसते ना, तेव्हा यूट्यूब चा व्हिडिओ शूट करणं विचार पण आपण करू शकत नाही, कारण त्याला ना खूप तयारी लागते. दिसताना असं दिसतं तुम्हाला 2 मिनिटाचा व्हिडिओ, 5 मिनिटाचा व्हिडिओ, पण त्याच्यामागे लागणारी मेहनत ही प्रचंड असते. सेटअप रेडी करायचा, लाईट्स रेडी करायचं, स्वतःला आवरायचं, स्क्रिप्ट तयार करायची आणि घरातली कामं तर तुम्हाला माहिती आहे संपत नाहीत, ती प्रचंड असतातच. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळं सांभाळून मला हे करणं जरा अवघड जात होता, म्हणून मी जरा थोडासा ब्रेक घेतला. कारण कसं असतं, शेवटी आपली प्रकृती सध्याच्या काळात सर्वात जास्ती टॉप प्रायोरिटी असायला पाहिजे. जर का आपण खूप स्ट्रेस घेतला, खूप धावपळ केली, आपली चिडचिड झाली, काही कामं आपल्या मनासारखी नाही झाली, तर ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या इम्युनिटीवर होतो, आपल्या स्टेट ऑफ माइंडवर होतो. तर मला असं वाटलं की पहिले आपण त्या गोष्टीकडे लक्ष देऊया. आता थोडंसं रुटीन माझं लागलेलं आहे, त्याच्यामुळे थोडे थोडे व्हिडिओज मी आता शूट करायला लागलेत. व्हिडिओ शूट केलेले आहेत ऑलरेडी 3-4, पण ते एडिट करायला सुद्धा मला वेळ मिळत नव्हता. आणि थोडंसं किती नाही म्हटलं तरी माझे जे काही नात्यातले काही दूरचे नातेवाईक आहेत, काही जवळचे नातेवाईक आहेत, ते इन्फेक्टेड होते. त्यातले काही जण गेले, तर त्याच्यामुळे ना खूप डिस्टर्बिंग आणि अतिशय नकारात्मक आणि अशी वेगळीच मनस्थिती होती. पण मी खूप स्वतःला सावरून सगळ्या एक एक गोष्टी जसं हळूहळू सेट होत गेल्या, तसं तसं स्वतःला सावरलं आणि आता मी हळूहळू व्हिडिओज करायला लागलेत. जी तुमची मनाची अवस्था आहे तशीच किंबहुना माझी पण आहे. अशा कंडिशनमध्ये स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायला खूप ताकद लागते, पण जमतं. आपण खूप प्रयत्न केले तर जमतं, पण डिरेक्टली जे लोक अफेक्ट झालेले आहेत, ज्यांचं कोणीतरी गेलेलं आहे किंवा कोणतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यासाठी प्रचंड वाईट काळ आहे असं आपण कुठलाच दृष्टिकोन त्यांना देऊ नाही शकत. पॉझिटिव्ह राहा असं नाही म्हणू शकत, कारण ती अवस्थाच वेगळी असते. तर आमच्या घरात नुसतं एवढं टेन्शन होतं, तरी सगळेजण इतके असे डिस्टर्ब झाले होते, पण देवाच्या कृपेने कोणालाच काही झालं नाही, सगळेजण ओके आहेत. तर म्हटलं एक छोटासा अपडेट तुम्हाला देऊया. मी यूट्यूब नाही सोडत आहे, सोडणार पण नाही. माझा मधुरा जीवाचा एवढा सुंदर छोटासा का होईना, खूप छान परिवार आहे आणि तो मला अतिशय प्रिय आहे. तर मला जसं जसं जमेल तसं तसं चांगले आणि तुम्हाला फ्रेश वाटेल किंवा पॉझिटिव्ह वाटेल असे व्हिडिओज मी वारंवार घेऊन येईल. आणि ह्या सगळ्या ह्या कामासोबत माझं युवा फॅशन कलेक्शन, जे माझं इंस्टाग्राम स्टोअर आहे, त्याचं काम पण खूप मी जास्ती करते. फेसबुकवर पोस्ट करते, काही ज्वेलरीवाले, कपडे, साड्या, पैठण्या ह्या सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांचं कोलॅबरेशन करते आहे, जेणेकरून डिरेक्टली माल ग्राहकांपर्यंत पोहोचेल स्वस्त किमतीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचा. तर हे पण काम बॅकएंडला चाललेलं आहे, त्याच्यामुळे असं नाही आहे की काम नाही आहे, भरपूर काम आहे. जरी मी यूट्यूबवर नसले किंवा इंस्टाग्रामवर नसले, तरी ऑनलाईनशी रिलेटेड जे जे कामं आहेत ती माझी खूप चाललेली आहेत, तर त्याच्यामुळे थोडा व्हिडिओज यायला वेळ लागतो. तर आता सगळं हळूहळू सेट होत आहे.
मी आशा करते तुम्ही सगळेजण प्लीज स्वतःची काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा. खूप त्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही आहेत, खूप चॅलेंजेस आहेत, असे सगळ्या गोष्टी आहेत. तर हा काळ पण जाईल, कुठलीच गोष्ट ही पर्मनंट नसते. हा एकच पॉझिटिव्ह विचार मी स्वतःकडे ठेवते की हा वेळ सुद्धा निघून जाईल आणि परत आपलं आयुष्य देवाच्या कृपेने नॉर्मल होईल असं मला वाटतं. तर सगळेजण काळजी घ्या, परत लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.